नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकास विठ्ठल दाहिगुडे. मी महाराष्ट्र पोलीसमध्ये मुंबई येथे 10 वर्षापासून कार्यरत आहे. खानापुरे सरांच्या याच्या आधी मी पहिला वर्कशॉप केलेला होतो सेल्फ हिप्नोटिझम. तर मला नाही वाटत की महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतात एवढा क्विक रिझल्ट मिळणार वर्कशॉप असेल तर ते प्राध्यापक खानापुरे सरांचं. कारण त्याचं उदाहरण मी स्वतः आहे. कारण ऑलरेडी मी 3 वर्ष झालं खानापुरे सरांना यूट्यूबवर फॉलो करतोय, पण त्यांच्या वर्कशॉपचा टायमिंग आणि माझी सुट्ट्या कधीच मॅच नाही झाल्या. पण ह्या वेळेस योगायोगाने मी त्यांचं सेल्फ हिप्नोटिझम हे वर्कशॉप केलं. पण त्याच्यानंतर लगेच स्टेज हिप्नोटिझम म्हणजे हे 1 ते 3 तारखेला चालू होणार होतं. तर मी सेल्फ हिप्नोटिझममध्ये शिकलेलो होतो की स्वसमोर जाऊन आपण स्वतःला सूचना द्यायचं, जे हवं ते मिळवायचं. त्यानुसार मी स्वसमोरात जाऊन असं एक माझ्या अंतर्मनाला सूचना दिल्या की मला स्टेज हिप्नोटिझम हे वर्कशॉप करायचं आहे. आणि त्याचबद्दल त्यांनी डाउजिंग पण शिकवलेलं होतं. त्या डाउजिंगवर मला असं वाटतच नव्हतं की मी हे स्टेज हिप्नोटिझमला हजर राहू शकेन. पण मी स्वसमोरात जाऊन सूचना दिल्या आणि डाउजिंगद्वारे स्वतः चेक केलं तर ते डाउजिंग येस आहे आणि मी आता ह्या वर्कशॉपला हजर आहे. म्हणजे इतका क्विक रिझल्ट महाराष्ट्रात नाही तर भारतात सुद्धा तुम्हाला कुठेच मिळणार नाही. आणि ह्या स्टेज हिप्नोटिझम या वर्कशॉपमध्ये याच्या आधी कधी स्टेजवर मी गेलेलो नाही आहे, पण आता मी एवढा विश्वास देऊ शकतो की मी भारतात नाही जगात कुठेही कुठल्याही स्टेजवर स्टेज हिप्नोटिझम हा कार्यक्रम घेऊ शकतो. आणि हे एकमेव असे गुरुवारी आहेत की जेणेकरून ते आधी म्हणतात की तुम्ही आधी प्रोग्राम बुक करा आणि त्याच्यानंतर तुम्ही माझ्याकडे शिकायला. तर हे 3 दिवसाचं वर्कशॉप आहे, पण 3 दिवस पण खूप झाले. काल त्यांनी जसे टेक्निक सांगितली आणि दुसऱ्या दिवशी तर मी आणि आमचे काही गुरुबंधू यांनी तर प्रोग्राम करायला चालू केले. म्हणजे डान्स करा म्हणजे की डान्स करतात वगैरे. आणि खूप कमी अशा फीमध्ये सर खूप चांगलं ज्ञान प्रसारण करतात. आणि सरांचेच असे काही म्हणजे आमचेच गुरुबंधू आहेत की ते सरांकडनं शिकून भरपूर मोठ्या प्रमाणात फी घेतात. आणि सर खूप कमी खर्चामध्ये खूप चांगली व्यवस्था करतात, राहण्याची उत्तम सोय. आणि गेल्या वेळेस मी त्यांच्या फीडबॅकमध्ये असं लिहिलं होतं की खूप लांबून लांबून गुरुबंधू येत असतात, त्यासाठी तुम्ही निवासाची सोय करा. तर मला असं वाटलं नव्हतं की आपला एखाद्या छोट्याशा फीडबॅकचा एवढा विचार करत असते, पण यावेळेस मला खूप बरं वाटलं की माझ्या एका फीडबॅकमुळे ह्यांनी खूप चांगली उत्तम राहण्याची जेवण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे गुरुवर्य तर ग्रेट आहेतच, पण त्या बाबतीत ह्या वर्कशॉपमध्ये आलेले माझे गुरुबंधू आहेत तेही खूप ग्रेट आहेत. त्यांच्याकडनंही सुद्धा खूप काही घेण्यासारखं आहे. काही डॉक्टर आहेत, हायकोर्टचे वकील आहेत, प्राध्यापक आहेत, मेडिकल क्षेत्रात काम करणारे आहेत, ते सुद्धा वर्कशॉपमध्ये आल्यावर आता डॉक्टर म्हणणे की आपला एक समज असतो की खूप इगो असेल किंवा मोठी माणसं, पण काही नाही. खूप चांगल्या पद्धतीने मिळून मिसळून राहून त्यांच्याही ज्ञान त्यांनी आम्हाला देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं ज्ञान आम्ही घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता आम्ही कुठल्याही स्टेजवर शो करू शकतो एवढी खात्री आम्ही देतो. आणि सरांची हे जे ज्ञान प्रसारणाचं व्रत घेतलेलं आहे ते असं अखंड चालू राहावं हीच आमची अपेक्षा आहे आणि ईश्वर शरणी प्रार्थना आहे. नमस्कार.